आंध्रा बायको छान निवडलेस आहे. अगं मी तर मागेच म्हटलं होतं, हीच इंद्राची बायको असायला हवी. मालतीताई अहो नाही असं कसं, अहो नाही अहो लेकीच लग्न आहे असं कसं म्हणताय तुम्ही. आता तू मला नाही मला नाही मला नको. तुझ्या बहिणीचं लग्न आहे आणि आता ती तुझी जाऊ होणार आहे, तुला तर मी हळद लावणारच. थोडं बास बास हो बास. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. मॅडम उद्यापासून आपण जे काही बोलणार ते नवरा बायको म्हणून बोलणार, म्हणून आपलं लग्न होण्यापूर्वी मला एकदा माझ्या दीपिका मॅडमशी बोलायचंय. मॅडम आपण नेहमी म्हणायचो प्रेम सोपं नसतं, पण मॅडम तुमच्यामुळे सगळं किती सोपं झालं बघा ना. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत तुम्ही माझी साथ दिलीत. जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की आता सगळं संपलंय तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही मला हिंमत दिलीत मॅडम. बऱ्याचदा तुम्हाला खूप त्रास होत होता पण तुम्ही माझा हात नाही सोडला. मी तुम्हाला वचन देतो मॅडम यानंतर मी तुम्हाला कधीच कुठलाच त्रास होऊ देणार नाही, कायम सुखात ठेवेन तुम्हाला. इंद्रजी बाबा कायम म्हणतात प्रत्येकाने आपापली सुखाची व्याख्या शोधली ना की आयुष्य छान जगतायत. मला आधी सगळं काही कळलं नाही पण तुम्हाला भेटल्यावर कळलं की माझी सुखाची व्याख्या तुम्ही. लव यू टू बायको. इंद्रा बहिणी तुमच्याकडे गप्पा मारायला आयुष्यभर वेळच वेळ आहे, अरे आता नाचायला चला. बाबा तुम्ही शांत व्हा ना. सर ते आमचे मित्र आहेत, म्हणजे आम्ही वसुली करायचो ना तेव्हा ओळख झाली होती. सर ह्या सगळ्यांनी खूप कठीण काळात माझी साथ दिली आहे, खूप मदत केली आहे त्यांनी. मला मला कळते सर यांचं इथे असं येणं तुम्हाला आवडलं नसेल, पण सर ही माणसं वाईट नाही आहेत. इंद्रा भाई हे कोण? शास्त्री वाटत. नमस्कार माझं नाव बंटी. तुम्ही जावई मात्र नंबर एक निवडलाय बघा. सारा वाढवू शकता मैं अब्दुल कोयता, तुमचा जमाई राजा एकदम बेस्ट आहे. इंद्रा भाई आम्हाला नेहमी सांगत असतो हे असे फोडाफोडीची कामं ना बंद करा, घराकडे लक्ष द्या, पण ते काय आपल्याला जमतच नाही बघा. नमस्कार मी मंगेश धरपकड. पैशाची आपल्याकडे काही कमी नाही आहे पण घराकडे आणि मुलांकडे लक्ष द्यायला टाइमच मिळत नाही बघा. पण तुम्ही आज जो जावई निवडलाय ना तो एक नंबर मनाचा मोठा माणूस आहे. माझ्या मुलांच्या शाळेचं ऍडमिशन केलंय त्यांनी. इंद्राबाई सॉरी आम्ही सगळे इकडे आलो ते तुमच्या सासऱ्यांना वाटलं आवडलं नाही,
पण असं कसं शक्य आहे? इंद्राबाईची हल्दी आणि आम्ही सगळे नाही येणार हे कसं शक्य आहे? सर सर यांचं इथे येणं तुम्हाला आवडलं नाहीये मी समजू शकतो, पण अरे थांबलात काय, लावा गाड्या. अगं ए मुलींनो, चला आवरा लवकर लवकर, उशीर झालाय आपल्याला. दिदी अगं काय चाललंय तुझं, हात चालव पटपट. हा हो अगं करते, चल बाळा उशीर झालाय. आई तू इतकी दगदग करू नकोस, आम्ही आवरून घेऊ सगळं. दीपू आम्ही करतो सगळं, तू आवरून घ्या दी. हा अगं माझं आवरून झालंय सगळं. दीपू अगं नवरी मुलगी आहेस तू, तू काम नसतं करायचं. दीदी ताण येईल. आई असू दे ना, तसे आजचा दिवस माझा शेवटचा दिवस आहे या घरातला. अरे तीन तीन बायका घरात असून एवढी शांतता? मला ती शोभत नाही एवढी शांतता. काय आहो तुम्ही कुठे रमता इथे? चला उशीर झालाय आपल्याला, आवरून घ्या लवकर. हा ए मुलींनो तुम्ही लवकर लवकर करा आणि आहो तुम्ही जरा या, मला बोलायचंय, या जरा लवकर. आहो ऐका ना, मी काय म्हणते, ते घर गहाण ठेवले ना त्या लोकांचे पैसे देऊन टाका ना. नाही म्हणजे घरात एवढी मोठी रक्कम आहे आणि आपण कोणीच घरात नसणार आहोत, खूप जोखीम आहे, डोक्याला ताप होईल, उगस देऊन टाका ना तुम्ही. मालकी व्यवस्थित ठेवलेत पैसे, तू नको एवढी काळजी करू. आणि काय सांगितलं तुला, लग्न आहे आपल्या घरात, थोडे अधिकचे पैसे आपल्या जवळ असलेले बरे, ते लग्नाची जेवणाची व्यवस्था ज्याने केलंय त्याला त्यातले थोडेसे पैसे द्यायचे पण आहेत. मी घेतो निघताना पैसे तिजोरीतून. आठवते का ही बावली? तसं खेळायची तिच्या बरोबर, बोबड बोबड बोलायचीस. लहान माझी बावली, मोठी तिची सावली, नट्टे नाक फिरविते, घारे डोळे उडविते. थँक यू बाबा. दीपू तुला तुला काय देऊ मी? खर तर मोठी भावंड आपल्या लहान भावंडाच्या पाठीमागे उभी राहतात, पण आपल्या घरात उलटच आहे. ही माझी लहान बहीण पण कायम त्या मोठ्या बहिणीच्या पाठीशी उभी राहिली. दीपू तू माझ्यासाठी जे काय केलंस ना ते मी तुझ्यासाठी कधीच करू शकले नसते. दीदी प्लीज असं असं नको ना बोलूस. तुला आवडणार नाही कदाचित मी सांगितलेलं, पण लहानपणी तू माझा हात धरून उभी राहायला शिकलीस. आता मोठे बहीण तू मला हात दिलास म्हणून मी आज उभी आहे. आणि म्हणून मी कायम म्हणते ना, आपली दीपू वयाने खूप लहान आहे पण कर्तृत्वाने सगळ्यात मोठी. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.